Thank you so much, Manohar Pandil. Thank you so much, Mahaguru MD Girdki sir. खूप चांगली मॅच तुम्हाला इथून पाहायला मिळेल. मागचा सामना देखील खूप रंगतदार झाला, अक्षरशः आनंद घेतला त्या सामन्याचा सर्व प्रेक्षकांना. तसेच बिग फाईट मॅच पण आहे, त्याचा तुम्हाला पाहायला मिळेल. त्याची अपेक्षा आपण करूया. दोन्ही संघासाठी विश ऑल द बेस्ट. सामना तुम्हाला पाहायला भेटेल दुंदर विपक्ष बाबदेव इलेव्हन पाली टीम. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय पाली संघाचा तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तुम्हाला इथून नक्कीच पाहायला मिळतो. रोहित पाटील पाली तर सलाबी जोडी तुम्हाला मैदानात नक्कीच पाहायला मिळेल. दुंद्रे संघाकडून शायगन एन कडे महेश शेलार आणि त्याला साथ देण्यासाठी अमर. गोलंदाज पुण्यदत्तगीर असेल. महेश पुण्यदत्त शायगन एन कडे सेकंड बॉल या ओव्हर मध्ये. फुलटा सुद्धा गॅप मध्ये आहे. चेडू सरले तर समोरचे लक्ष समोर. अतिशय चांगला फटका चार धावांसाठी. थँक यू सो मच. काय डीजे एसडीसी जेवढी स्तुती करावी तितकी कमी असेल. सर्वत रेडे आहेत ते मैदानामध्ये. मैदानामध्ये हालचाली जाणून तशी. मात्र इथून जलावेमध्ये बारक्या चुकी करत नाही आणि खूप लवकर विकेट मिळते महेश शेलारची. नक्कीच तुम्ही ज्याप्रमाणे धुंद ऐकले ते सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात. आणि या त्यांचा देखील आपण हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया. खूप मोठे योगदान या स्पर्धेसाठी देखील. महेशनं सुरुवात तर दमदार केली होती. पहिल्या चेंडूवर चौकार इथून टोकला होता. पहिल्या चेंडू डॉट झाले होते. दुसऱ्या चेंडूवर चौकार टोकला होता आणि जवळपास 200 स्ट्राईक रेटनं मैदानात सुरुवात झाली होती. धावांचा मोह आवरता आला नाही आणि खराब चेंडूला सीमारेषा पलीकडे धाडता आला नाही. हे चुकीचं डिसिजन होता. चुकीचं वितरमने शॉर्ट सिलेक्शन होतं. या कारणाचं तंबूच्या आश्रयाला निराशवाणीनं परतावा लागले. त्या नक्कीच फडणार महेश शेलारला. संघाची धावसंख्या फलकावर 1-4 अशी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात. रोहितच्या नावासाठी ओळखले जातात सातत्याने. खूप चांगली गोलंदाजी अनेक टुर्नामेंट मध्ये त्यांच्या माध्यमातून केली गेल्या. ते यावेळेस गोलंदाजी मार्गावर राऊंड विकेट ना एक वेगळा अँगल आहे त्यांचा. गोलंदाजी करत सर राऊंड विकेटने आले होते. मात्र आपण जर इशारा करतो टप्पा पडल्यानंतर चेंडू खूप दूरवर निघून गेलाय. फलंदाजाच्या रीच मध्ये हा चेंडू नव्हता आणि इट इज अ व्हाईट बॉल. पहिला अमोदर चेंडू फेकला गेलाय आणि जेव्हा एखादा राऊंड विकेटने गोलंदाजी गोलंदाज करत असतो तेव्हा एक वेगळा अँगल तयार होत असतो. एक वेगळा कोण तयार होत असतो आणि फलंदाजाला तो चेंडू डिपेंड करण्यासाठी फ्रंटफुटला किंवा बॅकफुटला जाणं तेवढंच इम्पॉर्टंट देखील असतं. त्यापैकी हा चेंडू अतिशय सुरेख होता. खूप लावले अपील देखील तिथे झाले होते. पूर्णतः पंच अपील फेटायला लावत असताना आणि हे पहा आमच्या समोरच्या कक्षासमोर तुम्हाला ड्रोन कॅमेरा या स्पर्धेचं संपूर्ण छायाचित्रण करताना नक्कीच पाहायला मिळालं असेल. एकूण धावसंख्येचा फलकावर अकरा तुम्ही पाहिलं असेल तर 5 धावा ऑन बोर्ड वर आल्यात आणि ज्यामध्ये महेश शेलार हा फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलाय. 4 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय आणि पूर्णतः जीटीसी टीम इथे पूर्णतः सेट झाली आहे स्पर्धा सफल करण्यासाठी. परंतु दुसरा अभांतर चेंडू या ओव्हर मध्ये येत आहे. गोलंदाज रोहित जे गोलंदाजी करतो त्या ओव्हर मध्ये काही चेंडू खूप चांगले फेकले. ते दोन चेंडू जर वगळले आपण त्यांचे या ओव्हर मध्ये तर खूप चांगली गोलंदाजी आणि पूर्णतः फलंदाजांना अडकवून ठेवलंय आपल्या गोलंदाजच्या झाल्यामध्ये. एकूण धावसंख्या फलकावर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात 6 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगली भरदार वेगानं आणि चांगल्या टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी जरूर पाहायला मिळत आहे. सन्मान दिलं होतं एक धाव मिळेल या चेंडूवर. एक धाव मिळेल फलंदाज प्रवीण शिनारे या फलंदाजाला. एक धाव मिळेल नक्कीच टीम डोंद्रे संघाला. धावसंख्या इथून जाऊन पोहोचेल तब्बल एकाकडच्या मोबाईलला 7 या आकड्यावर. 7 धावाचा आकडा स्पर्श केला गेलाय. रोहित खूप चांगली गोलंदाजी करतायत. पुढे मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं गेलाय ते फटंदाजी करणार टीम डोंद्रे संघाला. राऊंड विकेट ना पुण्यात तयार आहेत रेडी आहेत. बॅकफुटला गेले ते पंच करत होतं. स्केरकटचा फडका खेळायचं होतं. मात्र इनसाइड एज लागल्यानंतर चेंडू जात आहे ते इशारक्षकाच्या हातामध्ये आणि अतिशय सुंदर आणि देखणी भव्यदिव्य गोलंदाजी. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये गोलंदाजी कशी झाली पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण पटवून दिलं रोहितनं आणि धाबा फोर्स केलाय तो 7 आणि 1 महत्वपूर्ण विकेट. शान आहे
नक्कीच तुम्ही पाहतोय पहिले इथून षटक फेकले गेलाय, धावसंख्या फलकावर 10 जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खूप चांगली गोलंदाजी केल्यानंतर रोहितची धावसंख्या आले त्या 7 आणि या डीटीचे टीम असेल त्यांचं पूर्ण गुड वर्क तुम्हाला पाहायला मिळतंय. ज्या प्रमाणे ड्रोन कॅमेरामध्ये तुम्ही दृश्य पाहिले असते पूर्ण मैदानाचे व्यासपीठावरील आणि ते दृश्य हे पहा सुंदर मैदान. या मैदानावर तुम्ही थेट प्रेक्षक आहात. परंतु जाऊया मॅच कडे. गोलंदाज तयार, दुसरे गोलंदाज आलेत. डीप लांगांमध्ये जाते चेंडू, तोपर्यंत एकदम वेगानं प्रवीण पूर्ण देखील करतात आपल्या टीमसाठी आणि स्वतःसाठी देखील. प्रवीण वैयक्तिक जाऊन पोहोचतील त्या 2 गोलंदाजी मार्को प्रणय शेळके जे गोलंदाजी करतात. पहिला चेंडू जर चांगला नियंत्रण टप्प्यावर होता, क्षेत्ररक्षणाचं विखुरलेलं झालं. तुम्ही पाहिलं असेल 5 क्षेत्ररक्षक तिथून नक्कीच बाउंड्री लाईन साठी प्रोटेक्शन देत असताना मैदानामध्ये, ज्यामध्ये क्षेत्ररक्षक झाला डिफाईन्ड लेग. तुम्ही मिडफिकेट डिप्लांगान लॉंग ऑफ आणि एकशकाबरीचा मध्ये या वेळेस पूर्णता स्वतःला जोखावून दिले तर पुढचा फडिया सक्सेस मिळतोय आणि मिळतीस 7 टीम धुंद्रे संघासाठी. थँक्यू. खूप मोठी बॅटिंग लाईन अप या धुंद्रे संघाकडे आणि इथून अमर आपला आक्रमक रूप दाखवत असताना मैदानामध्ये की गरज आहे माझ्या फलंदाजी आपल्या टीमसाठी आणि गरज आहे आम्हाला धाबांसाठी आणि त्या धाबांसाठी असुस्थ मैदानामध्ये चांगले फटके त्याच्या माध्यमातून कव्हर देखील केले जात आहेत. षटकांना संघ जाऊन पोहोचेल 14 दुहेरी अकरामध्ये, नक्कीच दुहेरी अकरामध्ये पदार्पण केले टीम धुंद्रे संघानं. ओव्हर द विकेट पुन्हा पुणे आले होते. आणखी एक मोठा फटका बॅक टू बॅक दुसरा षटकार या ओव्हर मध्ये. तुला खांद्यावर घेईन, तुला पालक मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालक मिरवीन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. थँक्यू. नक्कीच पूर्ण भक्ताला श्रद्धा आणि शुभेच्छा संदेश देणारे आणि नक्कीच आपण पुन्हा एकदा त्या साईबाबांना नमन करूया. जाऊया मॅच मध्ये. काय अफलातून फलंदाजी केली जाते अमरच्या माध्यमातून. पहिला फटका आला होता डिफाईन लेग आणि लॉंग लेग एरियाच्या मधून 6 आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार लॉंग ऑन मध्ये तुम्हाला जाताना पाहायला मिळते. प्रणय अंडर प्रेशर मध्ये आले असतील या 2 मोठ्या फटक्यानं. धावसंख्येचं तुम्ही विश्लेषण पाहिलं असेल तर स्कोर मित्र आम्हाला माहिती देते की संघ जाऊन पोहोचला एकाकडेच्या मोबदल्यानं 20 आक्रमक रूप धारण करत असताना अमरच्या बॅट मधून तुम्ही पाहिलं असेल षटकरांच्या ऑन हॅट्रिक वर असलेला गोलंदाज मात्र इथून गोलंदाज तयार झाले होते. गोलंदाजाने इथून आपले लाईन चेंज केले. या गुतूची 2 चेंडू तुम्ही 3 चेंडू ओव्हर द विकेट ने फेकताना पाहिले होते. जसे 2 मोठे फटके आले राऊंड विकेट ने आले आणि इथून शांत बसले या चेंडूवर अमरला. इथून 3 चेंडू मध्ये आले होते तब्बल 13 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि 13 खर्च केले त्या ओव्हर मध्ये गोलंदाजानं. पुढले 2 चेंडू काय सांगून जातील या इनिंग मध्ये आणि या ओव्हर मध्ये. आणि पुढचा फटका सक्सेसफुल तर आणखी चेंडू हवेमध्ये आणि तेवढाच उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण. लास्ट मोमेंट पर्यंत चेंडूवर नजर ठेवली तर तेवढं चांगलं ग्रीप देखील करतात फलंदाज बाद. डीजे मास्टर इथे पाहतो. आज इथे आलेले मित्र आमचे प्रमुख पाहुणे शेतकरी कामगार पक्ष प्रणिता महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि डे क्रिकेट स्पर्धेचे रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक बेस्ट आयोजक सन्मान्य प्रभुदास अण्णा भोईर अर्थात अण्णा भोई अण्णा म्हणून खऱ्या अर्थाने सर्वजण ज्यांचा आदर आणि सन्मान करतात त्यांचे खंदे समर्थ खऱ्या अर्थाने त्यांचे राईट हँडर सन्मान्य भाई रोशन उलवेकर यांचे व्यासपीठावर आगमन तुमचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर महादू गायकर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झाले आपलं मनपूर्वक स्वागत. वॉट वैभव होती. थँक्यू सो मच फलंदाज बाजल अमर. हा चेंडू खोलीवर होता क्षेत्ररक्षक तिथे जयदास वेगानं पोहोचतायत. एका हाताने चेंडूला ग्रीप करायचं होता मात्र फक्त एकच धाव मिळेल या चेंडू मागे. संघाची धावसंख्या फलकावर 2 षटकाचा खेळ संपलाय आणि टोटल आल्या त्या 21 2 गड्याच्या मोबदल्यानं.
फुल कदम अर्थात भाया व्यासपीठावर यायच्या बघा सूरज पाटील आपली वाट पाहतात. आमचे मित्र आदित्य मस्करी ते उपस्थित आहेत. आयोजन कमिटी मेंबर स्वागत आहे आपलं. कोट वैभव भूपी. थँक्यू सो मच महागुरु एम डी गडगे सर. खूप मोठे नेतृत्व या स्पर्धेसाठी अनेकांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात आणि आपण या सर्व आयोजन टीम या स्पर्धेने सपोर्ट करण्यासाठी आमच्या आयदे गावून कल्पेश पाटील यांचं देखील तिथे आगमन होत आहे. आणि जाऊया मॅच कडे. हा चेंडू लाईन पाहावे लागले एक्झॅक्टली पंचांना. येस इट इज अ व्हाईट बॉल. खूप रिच मधून बाहेर होता फलंदाजच्या आपण जे चेंडू पाहिला असेल आणि इथून संघाची धावसंख्या फलकावर इथून एका धावेने संघ पुढे सरकेल. टोटल आकडा तुम्हाला पाहायला मिळतो तर 22 धावा. विशाल शेळके आले गोलंदाजी मार्कवर. पहिल्या ओव्हर मध्ये आले ते 7, दुसऱ्या षटक मध्ये आले 14. धावांची सरासरी चांगली आहे. पुढे ते कायम टिकून देखील ठेवावं लागेल. हा चेंडू खूप चांगले लाईन होते मात्र पंचांनी पाहिले. कॉपस्टिकच्या बाहेरून चेंडू निघून जात आहे. सलग दुसरा व्हाईट बॉल होता या ओव्हर मध्ये. थोडीशी लाईन लेथ आणि दिशा सापडत नाही आहे. विशाल शेळकेला आणि 2 अवांतर धावा इथून ते खर्च देखील करतायत. आणि इथून टीम परफॉर्मन्स तुम्ही पाहिला तर टीम धुंद्रे संघाचा टोटल 4 धावा 100 स्वरूपणा अर्थात व्हाईट स्वरूपणे खर्च देखील झाले आहेत पाली संघाच्या माध्यमातून. आता मात्र चांगला चेंडू आहे. ही लाईन पकडायची होती गोलंदाजाला मागील 2 चेंडूमध्ये आणि या चेंडू मागे तील लाईन सापडल्यात. फडन प्रवीण अनुष्टाईन एंड कडे तुम्हाला पाहायला मिळतात. तुमचं डबल माइंड झाले ते फ्रंट फुटला जायचं की बॅक फुटला आणि अखेर तर निर्णय झाला की बॅक फुटला जायचं. तोपर्यंत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचला होता. राईट मोर्ट विकेट येत आहेत. लोवर फुलटा चेंडू स्क्वेअर कटचा फटका चेंडू वेगळा थांबणार नाही तिथे. चेंडू वेगळा ट्रॅव्हल करतोय सी मारेशी पलीकडे 4 धावांसाठी. थँक्यू. तर या सौकरण संघ जाऊन पोहोचेल धावसंख्या फलकावर आल्या त्या 27 धावा. प्रवीण मात्र आता शांत बसत नाही आहेत की आपली वेळ आली. थोडस वेळ घेतला तर 5 चेंडू फॉलो केले होते. एकेर दुहेरी प्राधान्य दिले होते आणि फ्रंटफुटला आले. व्हाट अ ग्रेट स्ट्रोक. अतिशय सुंदर फटका आणि इथून जाईल लॉग ऑफ मधून 6 धावांसाठी. खेळाडू कक्ष आहे आमच्या उजव्या बाजूला. खेळाडू कक्ष मधून खेळाडूंनी आवाज देऊ नका, बाहेरून कोणी आवाज देऊ नका. अतिशय चांगल्या प्रकारे आपण लढत इथे पाहतो. काय चांगला फटका होता ज्यापर्यंत पूर्णतः फ्रंट फुटला आले. गुडघ्याचा नक्कीच आपल्या पायांचा वापर केला आणि सुंदर षटकार तुम्हाला दाखवला. मित्रांनो खऱ्या अर्थाने एक दानशूर दाते की देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. बोलले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले. ती वंदावी पाऊले आपण व्यासपीठावर पाहतो. महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि आजचे प्रमुख पाहुणे प्रभुदास अण्णा भोईर यांच्या वतीने खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य. मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचे आहे. स्वागत आहे खऱ्या अर्थाने प्रभुदास भोईर साहेब. फार मोठं योगदान आहे तुमचं या संपूर्ण पनवेल तालुका असो किंवा रायगड जिल्ह्यामध्ये. प्रत्येक मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आम्ही पाहतो एक दानशूर की आपण समाजाचं देणं आहोत या उद्देशाने संकल्पनेतून तुम्ही खऱ्या अर्थाने प्रत्येक क्रिकेट स्पर्धेला फार मोठं योगदान देता. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आम्ही पुन्हा एकदा सरचं स्वागत करत आहोत. खूप चांगलं प्रदर्शन करत असताना यावेळी थोडस बॅकफुटला गेल्या. आतल्या दिशेकडे चेंडू आला होता. खूप भरदार वेगाने चेंडू फेकला होता. तुमच्याकडे दिशा ही खूप महत्वाची असते. तुम्ही जर रिंगण टप्प्यावर गोलंदाजी केले तर तुम्ही नेहमी क्रिकेटमध्ये सक्सेस व्हाल. असे अनेक गोलंदाज आम्ही पाहिलेत ज्यांच्याकडे इतका वेग नाही आहे परंतु आपल्या नियंत्रित टप्प्यावर भल्या भल्या फलंदाजांना शांत बसण्याचं काम ते करत असतात. मात्र तो ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय विशाल शेळके खूप सारा वेग आहे. आपल्या योग्य वेगाचा वापर देखील करणं तितकं इम्पॉर्टंट असेल. हा चेंडू पुन्हा गॅप मध्ये कट केल्या चेंडूला शत्रुक्ष चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू रोखण्यामध्ये समर्थ देखील झालेत. तोपर्यंत वेळ होता दोन्ही फलंदाजाकडे. अवधी मिळाला काही मायक्रो सेकंद असा आणि तोपर्यंत पूर्ण देखील केला 2 धावा. या 2 धावाने संघ जाऊन पोहोचेल टीम धुंद्रे संघ धावसंख्या फलकावर धावायला तर तब्बल 35 धावा. विशाल शेळके ज्याप्रमाणे गोलंदाजी करतात 2 वाईट अवांतर आले होते. 3 चेंडू डॉट देखील त्याने फेकले. 2 चेंडू डॉट देखील फेकलेत. प्रत्येक षटकार चौकार देखील आले. खूप सुंदर फटका क्रिकेटचा मालक सौंदर्य. गॅप मधून चेंडू सीमा पार जातो. या ओव्हर मध्ये दुसरा चौकार म्हणजे फलंदाज झाला. Oh, yeah, you're gonna get some of it. Oh, yeah, you're gonna get some of it.
थैंक्स डीजे मास्टर तर बलिराम सिनारे साहेब माजी ग्राम पंचायत सदस्य धुंद्रे यांचे आगमन झाले स्वागत आहे आपला तर मान्यवरांना इथे सन्मानित केले जात आहे एग्रीकल्चर स्पर्धेचे आमचे आयोजक विद्यमान उपसरपंच सन्माननीय सुनील दादा पाटील यांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो की आपल्या शुभाशे शेतकरी कामगार पक्ष प्रणित महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि क्रिकेटला आपला धर्म म्हणणारे एक दमदार व्यक्तिमत्व कारण मित्रांनो दमदार व्यक्तिमत्व की संघर्षाचा संघर्षाचा नाव तू मना मनाचा ठाव तू जनाचे नेतृत्व तू जन सेवा करण्यासाठी तन मन धन अर्पिले तू असे दमदार व्यक्तिमत्व प्रभुदास अर्थात अण्णा भोईरा यांचा सन्मान इथे विद्यमान उपसरपंच सुनील दादा पाटील साहेबांच्या शुभाशे केला जात आहे त्याच्यानंतर मी शैलदादा पाटील यांना आमंत्रित करत आहे की आपल्या शुभाशे वाकडी ग्राम पंचायतीचे विद्यमान सदस्य आणि प्रभुदास भोईर साहेबांचे खंद समर्थक निकटवर्तीय म्हणून परिचित असणारे संदीप दादा पाटील वाकडी यांना क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं संदीप दादा पाटील वाकडी विद्यमान ग्राम पंचायत सदस्य आहे यांचा सन्मानित केला जात आहे शैलदादा पाटील आमचे आयोजक आहेत त्यांच्या शुभाशे सव्या मॅच कडी इथून मार्केश की गोलंदाजी सडेल अखेरचं ओव्हर घेऊन तिथे शेतरक्षक संघ मोळे संघाचे संघ नाईक आपल्याला प्रोटेक्शन देत असताना आपल्या शेतरक्षणातून तोपर्यंत पूर्ण केली गेली तुम्ही फलंदाजीच्या माध्यमातून मी सन्माननीय संभाजी मस्कर साहेब आपण संबंधित करतो की आपण महेश शेटे साहेब यांचं आपण इथे स्वागत करावं प्रभुदास भोईर साहेबांचे एक निकटवर्ती म्हणून ओळखले जातात त्यांचं आपण इथे स्वागत करायचे आहे त्याच्यानंतर परेश मस्कर आपल्या शुभाशे खेडूतपाडा क्रिकेट संघाचे माजी संघनायक आणि उत्कृष्ट पंच धनंजय भोईर साहेब यांचं आपण इथे स्वागत करावं धनंजय भोईर साहेबांनी इथे सन्मानित केले जाईल ओ टू वैभव थँक्यू फुल टच चेंडू होता परंतु खूप वेग देखील होतो या चेंडू मध्ये प्लस पॉइंट होता आणि युतीन प्रवीणला देखील थोडस अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय बारक्या शेके कोण विसरायला गोलंदाजाला खूप मोठा परफॉर्मन्स डे टुर्नामेंट च्या मला आठवण होते भोकरपाड्याच्या मैदानावर मालिका विराज बाईक त्यांनी संपादन केले होते ज्याप्रमाणे परफॉर्मन्स केला ना सेमी फायनल मध्ये आणि ती परफॉर्मन्स आम्हाला देखील आतापर्यंत डोळे समोर येत आहे अविनाश गायकर साहेब आपण यायच्या व्यासपीठावर आपण देवदास भोईर साहेब यांचं आपण इथे स्वागत करावं मॅच कडे पुढला चेंडू फेकतील आपल्या गोलंदाजीतून यावेळेस लोरून होता ज्ञानेश्वर उसाडकर यांच्यासाठी लोवर फुलटा चेंडू जातो डीप मध्ये लॉंगांमध्ये क्षेत्रक्ष चुकी करतायत आता मात्र तिथे पूर्ण देखील केले जाते धावा आणि वेगाना बेलला तिथे तीन धावा चौथ्या धाव्यासाठी प्रयत्न आणि खूप चांगल्या राणी मिडून विकेल एकदा जोरदार डाल्यास हे दोन्ही फलंदाजांसाठी आणि तिथे पूर्ण देखील केले जातात चार धावा आणि नक्कीच या पहिल्या दिवशी या संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून सहा धावा धावू पूर्ण केल्या होत्या एका चेंडू मध्ये आणि इथून या चेंडूवर चार धावा वेगाने पूर्ण देखील केले जाते तिसऱ्यांदा हे मैदान तुम्हाला पाहायला मिळते सन्माननीय प्रभुदास भोईर साहेब संदीप पाटील धनंजय भोईर साहेब त्याचबरोबर महेश शेट्टे साहेब आपण देवदास भोईर आपण सर्वजण इथे उपस्थित राहिल्या प्रभुदासांना भोईर साहेब यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेला 10,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य तुमचा आभार व्यक्त करतो गो टू वैभव भोपी थँक्यू ज्ञानेश्वर उसाडकर यांना पुलचा फटका केले होते मात्र इतका वेळ घेतला नाही स्टँड नव्हते चेंडूला रिलीज करण्यासाठी शॉटला रिलीज करण्यासाठी आणि या कारणासाठी इथून मिळाले फक्त एक सिंगल सिंगल संघाचं समीकरण पुढे जाऊन पोहोचेल 46 धावा चांगली धावसंख्या जमवल्या अद्यापर्यंत दोन चेंडू शिल्लक आहेत दोन चेंडू मध्ये एकाच मोठा फटका आला तर 50 ओलांडण्यामध्ये सक्सेस मिळेल आणि या मैदानात जर तुम्ही चार षटकामध्ये 50 धावा कम्प्लीट कराल तर फाईट करण्यासाठी विरुद्ध टीमला आपल्या गोलंदाजाकडे खूप वेळ असेल यावेळेस कोरड्या टप्प्याच्या चेंडू बारक्या इथून नक्कीच अखेरचा वापर करतायत पूर्णतः दिमागाचा वापर देखील करतायत एक सिंगल मिळाले दुसरी धाव देखील वेगळ्या पूर्ण तिसऱ्या धावाचा प्रयत्न होता मात्र नकार देखील दिले जात आहे एका इथून दोन धावाने संघाचं समीकरण पुढे जाईल धावसंख्या फलकापूर धावा जाऊन पोहोचतात तब्बल 48 धावा केलाच्या फुटबॉलमधील काही चेंडू शिल्लक आहेत आणि इथून काही चेंडूमध्ये मोठ्या फटकींच्या अपेक्षा करतात टीम धुंद्रे संघ अखेरचा लास्ट बॉल वन टू गो मैदानमध्ये पंचाने देखील चांगलाय स्ट्रायकर एन कडे प्रवीर खूप मोठी क्षमता असेल परंतु तितकाच चांगला गोलंदाज तुम्हाला स्ट्रायकर एन कडे बाहेर घ्या हॅलो यावेळेस पूर्णतः चेंडूचा लाईन पाहिली दिशा पाहिली चेंडू वेगळा सीमा पार जातोय लास्ट चेंडू पर्यंत चौका इथे मान्यवरांचं आगमन होत आहे एक अफाट एक जबरदस्त संघटन कौशल्य ज्यांच्या मनगटामध्ये आहे उत्कृष्ट वक्तृत्व ज्यांच्या वाणीमध्ये आहे आणि उत्तुंग व्यक्तिमत्व ज्यांच्या स्वभावामध्ये आहे ते शेतकरी कामगार पक्ष प्रणित रायगड जिल्हा
लाल ब्रिगेड संघटनेचे विद्यमान अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आदरणीय राजेंद्र पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आणि माजी सभापती आदरणीय मोहन शेटकर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश मस्कर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आदरणीय श्री सुरेश भोईर साहेब खेडूपडे यांचं आगमन झालेलं आहे. रायगड भूषण पुरस्कार सन्मानित शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस आदरणीय महादेव गायकर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती बालकृष्ण गौते साहेबांचं व्यासपीठावर आगमन, त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक तथा शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस आदरणीय संतोष दादा पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक तथा आदई ग्राम पंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय रमाकांत गरुडे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. हरिग्राम ग्राम पंचायतीचे माजी सरपंच नरेशर पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्याच्यानंतर डांगरकर सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर नेरे ग्राम पंचायतीचे माजी सरपंच आदरणीय बबनशर कदम साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपला आम्ही जानुमान क्रिकेट संघ नेरे गावदेवी क्रिकेट संघ जानुमान व्यायाम मित्र मंडळ अष्टविनायक मित्र मंडळाच्या वतीने प्राचीन चषक आणि विद्यमान उपसरपंच सुनील दादा पाटील चषकाच्या माध्यमातून स्वागत करत आहोत. आणि व्यासपीठावर आपण पाहतो कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आणि या स्पर्धेचे आमचे आयोजक आदरणीय श्री नानाशेठ मस्कर साहेबांचं व्यासपीठावर आगमन. आपण सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. तर नक्कीच 52 धावांचं इथून पल्ला क्रॉस केलाय. 53 धावांचं लक्ष असेल आणि लक्ष उत्तर धावांचं कशा रीतीने केले जातील. सुशांत गायकर आजचे बर्थडे बॉय आहेत बघा. सुशांत गायकर आपण व्यासपीठावर यायचे आहे. ओ टू वैभव. तर पुढचं समालोचक मनोहर पाटील यांच्याकडे आम्ही वळणार. तर मान्यवरांना मित्रांनो आपण सन्मानित करणार आहोत की मना मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली स्वागतास वाहते इसुमनांजली. तर तुंद्रे संघ आपण बाहेर यायचं आणि एका लाईन मध्ये आपण मैदानामध्ये जायचंय तुंद्रे संघ. तर मित्रांनो इथे मान्यवरांना सन्मानित केले जाईल. भारतीय नाही तर पॅनलाइज सुद्धा आपला केलं जाईल. संस्कृती आहे कारण महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्र म्हणजे संतांची परंपरा लाभलेला आपला महाराष्ट्र. तर केक कापला जाईल बघा मित्रांनो ज्याचा आज वाढदिवस आहे. महाराष्ट्र म्हणजे संतांची परंपरा लाभलेला आपला महाराष्ट्र, 18 पगड जातीचा आपला महाराष्ट्र आणि थोर इतिहास असलेला आपला महाराष्ट्र, सीमेवर लढणाऱ्या जवानापर्यंतचा आणि त्याचबरोबर मातीच्या कुशीतून सोन्याचा घास करणाऱ्या शेतकऱ्यापर्यंतचा एक आगळी वेगळी संस्कृती निर्माण करणारा आपला महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे अतिथी देवभव. सन्माननीय माजी सदस्य नेरे ग्राम पंचायत राम ठाकूर साहेबांचं आगमन झालेलं या व्यासपीठावर. तर सुशांतचा वाढदिवस साजरा केला जाईल. मी आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक विद्यमान सभापती आदरणीय राजेंद्र पाटील साहेब. तर केवळ संघाचं संघ नाही आणि सांगडे संघाचं संघ नाही, नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधा. इथे समोर बाजूला वाचा बघा लाईव्ह GTC कॅमेरा खऱ्या अर्थाने पूर्णतः कव्हरेज करण्यात आलेला आहे. सुशांतचा वाढदिवस राजेंद्र पाटील साहेब समोर यायचे आहे आजचे प्रमुख पाहुणे. तर गौते साहेब आपण सुशांतचा वाढदिवस इथे साजरा केला जात आहे मित्रांनो. तर DJ मास्टर रेडी राहायचे आहे नवा गंध खऱ्या अर्थाने मित्रांनो. एक असा व्यक्तिमत्वाचा इथे वाढदिवस आहे की नवा गंध निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, प्रत्येक सुख आणि समाधानाने आपला आनंद शत्रूने व्हावा. तुझ्या इच्छा की शिकरे उत्कर्षाची सर तू करीत राहावी, कधी वलू न पाहता आठवण आमची स्मरावी. तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे, मनाचा आम्हा सर्वांच्या एकच मुकाबला होगा शुरू.
गेंदबाज तैयार जीतने के लिए 53 का टारगेट 13.25 के औसत। एक तरफ धुंधरे दूसरी तरफ पाले, गेंदबाज तैयार मिलन सिन्हार और सामने होंगे रोहित पाटिल और उनका साथ निभाएंगे बार कैशल के। आने वाले गेंदे 24 और जीतने के लिए जरूरत है 53 की आवश्यकता। अंपायर का इशारा, लेट्स प्ले। पहली गेंद के ऊपर गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, पहली बड़ी सफलता बिग फिश रोहित पाटिल गॉन। तर मित्रांनो आपण इथे पाहतो याच्या कांचन फालकर याच्या अगोदर जो सामना झाला होता चिंचोली विपक्ष खानाव सामन्याची आठवण आज संतोषदादा पाटील इथे आल्यानंतर जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आहेत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे पहिले असे सदस्य आहेत की त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कल्पक नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न संचालक चषकाचं खऱ्या अर्थाने आयोजन केलं गेलं ते दमदार व्यक्तिमत्व संतोषदादा तुमचं आम्ही मनपूर्वक पुन्हा इथे एकदा सहर्ष स्वागत करत आहोत। ओटो माझे मित्र मनोहर, थँक्यू सो मच। गेंदबाज तयार मिलन की ये गेंद, कोई खिलाड़ी वापरता ही नहीं था, रोकना नामुमकिन, गेंद जाएगी सीमा रेखा पार, पहला चौका भारतीय के बल्ले से। थैंक्स मनोहर। इथे पाहतो व्यासपीठावर मित्रांनो प्रकल्पग्रस्त समिती चे विद्यमान अध्यक्ष आणि ज्यांच्या सौभाग्यवती पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आहेत प्रज्योतिताई मात्रे वलवली, ते आमचे सह मित्र आदरणीय प्रकाश मात्रे साहेब राजकीय क्षेत्रातील एक अग्रसर नाव, त्यांचं आगमन, त्याच्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते बबन विश्वकर्मा साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, आपले मनपूर्वक स्वागत आहे। बारक्या केले करे गई थी, हाइट इज अ प्रॉब्लम, अंपायर ने भी दिखाया थोड़ी ऊंचाई थी इस गेंद के ऊपर, टप्पा गिरने के बाद उछलती भी गेंद बारक्या के शरीर से टकराई, डॉट गेंद की यहां पर समाप्त हुई। 53 का टारगेट है पहली गेंद के ऊपर रोहित पाटिल का आउट होना और बार के शेलके का खड़ा रहना बेहद जरूरी है क्योंकि 53 रनों का टारगेट है। गेंदबाज तैयार राइट टाइम ऑफ द विकेट, ये गेंद फुल टॉस थी, गेंद जाएगी सीमा रेखा पार, दूसरा चौका बार के ऑन फायर। पाटील वलवली, वलवली गावची ओळख नव्हे तर रायगडची ओळख आहे। स्वागत तुमचा सांगडे क्रिकेट संघ नाणेबेगीसाठी संपर्क साधायचे बघा, केवाले क्रिकेट संघाचे संघनायक आमच्या व्यासपीठावर संजय माली उपस्थित आहे, शेवटचा पुकार असेल सांगडे क्रिकेट संघ, दोन्ही क्रिकेट संघाचे संघनायकांचं आम्ही अभिनंदन करतो। ओटो मनोहर पाटील, दो चौके अब तक हमने देखे, टीम का टोटल स्कोर 8 रन। धुंधरे क्रिकेट टीम मुकाबला आपको शुरू करने है, मिलन सिन्हारे मैन इन फॉर्म लेकिन दो चौके अब तक खाए, ओवर द विकेट। बल्ले का अंदरूनी किनारा जरूर लगा था, नियंत्रण में नहीं थे लेकिन मिड विकेट का क्षेत्र में प्रवीण सिन्हारे अपने भारी भरकम शरीर के चलते भी कमाल के दौड़ते हैं, ये प्रवीण सिन्हारे की पहचान है। फिर भी सन्माननीय सुनील कुठले साहेबांचं व्यासपीठावर आगमन, त्याच्यानंतर गणेश उसाडकर विद्यमान ग्राम पंचायत सदस्य धुंद्री यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर रायगड भूषण संगीत रत्न समाज गौरव पुरस्कार सन्मानित रमेश फडके साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, मनपूर्वक आपलं सहर्ष स्वागत आहे। विद्यमान ग्राम पंचायत सदस्य नेरे दिनेश मांडवकर साहेबांचं आगमन होत आहे यावं व्यासपीठावर। ये गेंद यहां पर कमाल की थी, पहले ओवर की भी यहां पर समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर 10, 10 रन जीतने की बात करेंगे, 18 गेंद और जीतने के लिए 43-43 की तरह। याच्यानंतर जी लड़त असणार आहे बघा सुपर 8 ची तिसरी लड़त केवाले विपक्ष सांगडे आणि नाणेबे करण्यासाठी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आदरणीय माजी सभापती आणि विद्यमान संचालक आदरणीय मोहनशेठ कडू साहेब चिंद्रन ग्राम पंचायतीचे माजी सरपंच सुद्धा आहेत, त्यांच्या शुभासे नाणेबे केली जाईल। रायगड भूषण गौरव पुरस्कार सन्मानित सन्माननीय रमेश फडके साहेबांचं व्यासपीठावर आगमन आपलं स्वागत आहे। मोहनशेठ कडू साहेब आपल्या शुभासे नाणेबे करायचे आहे, सामना 4 षटकांचा खेळवला जाईल मोरिया जे अनुमान विपक्ष सांगडे क्रिकेट संघाच्या दरम्यान। दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा, नाणेबेगीचा कौल मोरिया जे अनुमान क्रिकेट संघ केवळ क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेला आहे, दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा। ओटो मनोहर पाटील, गेंदबाज यहां पर तैयार है, मुकाबला बेहद अहम है,
18 गेंद और जीतने के लिए 43 की आवश्यकता क्षमता रखती है बल्लेबाजी करने वाले पाली क्रिकेट टीम, लेकिन धुंधरे क्रिकेट टीम की ताकत हमेशा उनकी गेंदबाजी रही है। ज्ञानेश्वर उसाटकर इस मर्तबा होंगे तैयार, इस साल बाइक देकर इसी मैदान के ऊपर नवाजा गया था इस खिलाड़ी को। ज्यादा उत्साहित हो रहे वहां पर मिलन सिन्हा, लॉन्ग ऑन से अपील हुई थी। सन्माननीय आदरणीय नाना मस्कर साहेब कृषि उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आहे, आपल्या शुभासे कृषि उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आणि खेडूपाडा गावचे आदरणीय व्यक्तिमत्व सुरेश शेठ भोईर साहेबांचं मायेची उपदारशाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपल्या शुभासे त्यांचं गौरव करावं। हो तो कंटिन्यू मनोहर गेंदबाज तैयार, टीम का टोटल स्कोर है यहां पर 11 रन। ज्ञानेश्वर उसाटकर पहली गेंद के ऊपर लेग बाइंस का एक रन जरूर मिला था। राइट आर्म राउंड द विकेट, क्या कमाल की गेंद करी थी, फिर भी खोद कर निकाला था इस गेंद को हेलीकॉप्टर किंग। बार कैशल के वहां पर मौजूद थे, अपील देख सकते 11 के 11 खिलाड़ी अपील करते हुए धुंधरे क्रिकेट टीम। जब भी हम धुंधरे क्रिकेट टीम को देखते हैं सभी खिलाड़ी अपने गेंदबाज का साथ निभाते हैं। लेग बिफोर की अपील हो चाहे रनआउट की अपील हो, 53 रनों की दूरी थी और टीम का टोटल स्कोर है यहाँ पर 13 रनों के ऊपर पहुंच चुका है। 40 रनों की और जरूरत है आने वाली 16 गेंदों के ऊपर। ज्ञानेश्वर उसाटकर पहली गेंद के ऊपर सिंगल खर्चा, दूसरी गेंद के ऊपर 2 रन आए थे, 13 के ऊपर पारी पहुंच चुके हैं। यहां से सफर, यहां से मंजिल, ये रास्ता, ये सफर, ये डगर बिल्कुल आसान नहीं है बल्लेबाजी करने वाली पाली क्रिकेट टीम के लिए, लेकिन क्रिकेट में बाजियां पलटने में दोस्तों देर नहीं लगती। क्रिकेट में जैसे कहा जाता है नेवर गिव अप, कभी हार मत मानो, हार मानने का जज्बा आपके अंदर नहीं होना चाहिए, जीतने का जोश, जीतने का जुनून और जीत के प्रति चाहत आपके अंदर होनी चाहिए। आने वाली 16 गेंदे 40 रन, जोरदार अपील, अंपायर की उंगली आसमान की ओर, बिग विकेट, बिग फिश, बार कैशल के बैक टू द पवेलियन। डीजे मास्टर आम्ही व्यासपीठावर ज्यांचं आता आगमन झालेलं आहे, आमचे आयोजक सोरा इंटरप्राइजेसचे ओनर सन्माननीय संदीप शेठ माते साहेब नेर यांचं व्यासपीठावर आगमन मनपूर्वक आपलं स्वागत आहे। ओटू मनोहर पाटील, थैंक यू सो मच। पाली क्रिकेट टीम की रणनीति हमें यह समझ नहीं आई, रोहित पाटिल पारी की शुरुआत करने के लिए बारके को भेजने की यहाँ पर जरूरत नहीं थी, क्योंकि बारके को हमने जब भी देखा है तीन फलंदाजांसाठी सुवर्ण संध्या बघा, समीर भूमी इंडियाचे ओनर आणि या क्रिकेट स्पर्धेचे आमचे बाईक पुरस्कर्ते समीर शेठ पाटील नेरे यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट षटकार झालं तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल शैलेशदादा पाटील नेरे आमचे आयोजक आहेत त्यांच्या वतीने। गेंदबाज तैयार है, ज्ञानेश्वर उसाटकर इस गेंद के ऊपर एक रन जरूर मिलेगा, दूसरे के लिए पलटे जरूरत नहीं थी और यहां पर बल्लेबाज के पारी का अंत तो ओवर टू कंटिन्यू गड़के सर। डीजे मास्टर इथे आपण पाहतो खऱ्या अर्थाने या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन सुद्धा पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका आदरणीय प्रीतमदादा मात्रे साहेबांच्या शुभासे केले गेलं। मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत बघा, ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी होण्याकरिता प्राचीन ग्रुपचे सर्वे सर्वा आमचे प्रेरणास्थान या क्रिकेट स्पर्धेचे आधारस्तंभ प्राचीन ग्रुपचे संचालक सन्माननीय राजाजी डाकिर सर, त्याचबरोबर प्राचीन ग्रुपचे सीईओ अर्थात चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सन्माननीय प्रणवजी डाके, डॉक्टर मंगेश डाके, रामचंद्र डाके, जयराम गवते, राम मस्कर यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा अग्रेसर होण्याकरिता 2 लाख रुपयाचं आर्थिक सहकार्य खऱ्या अर्थाने प्राप्त झालं, त्यांचा आम्ही प्राचीन ग्रुप आणि त्याचबरोबर उपसरपंच सुनील दादा पाटील चषकाच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतो। ओटू मनोहर पाटील, गेंदबाज तैयार, ज्ञानेश्वर उसाटकर ये गेंद कमाल की फेंकी थी और बारके शेलके का जो विकेट छटकाया था सदाशेट पाटील धुंधरे
बारके का जो विकेट चटका है ज्ञानेश्वर उसाटकर ने 500 रुपए का इनाम यहाँ पर आ चुका है, तो उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। मैदान के अंदर हम लौट चलेंगे नीलेश जी पाटिल कोपर, इनके माध्यम से भी जहां पर शुभकामनाएं आई है धोंद्रे क्रिकेट टीम ने कमाल का प्रदर्शन अब तक, क्योंकि 14 गेंद है और जीतने के लिए 39 की आवश्यकता। राउंड द विकेट से गेंद मिस टाइमिंग, गेंदवा में सचिन पाटिल पहुंच नहीं पाए, मिस चांस और मौका गवाया, आने वाली गेंदें बची होगी अब 12 गेंदे और जीतने के लिए 38 रनों की जरूरत। ओवर टू महागुरु सर। थैंक्स मनोरित, अपन पाहतो क्रिकेट स्पर्धेचे आमचे द्रव्य पुरस्कार अनंत पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत त्यांचे खंदे समर्थक परममित्र बदलापूरचे आदरणीय वैभव भोईर साहेब, त्याचबरोबर नितीन शेट भोईर, सचिन जाधव साहेब, सचिन चौधरी आणि बालू पाटील साहेब आपले इथे मनपूर्वक आगमन, आपले इथे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। आणि क्रिकेट स्पर्धेचं जर खऱ्या अर्थाने सागर मांडवकर विचार केला तर म्हणावं लागेल की माझी या गीतात दुःख संतांचे बिनावे, वाललिया वेलीस फुल अमृताचे यावे, अशी याच अंबराने त्यांचा माझा शब्द होवा, आणि सोलाहा प्राचीन चषक आणि उपसरपंत चषकाचा माधुर्यात जावा, आणि हा सोहळा माधुर्यात नेण्याकरता व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित आहेत क्रिकेटचा आनंद घेणारे आमचे सर्व रसिक मायबाप आपण सर्वांचं आम्ही नेरे ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक इथे सहर्ष स्वागत करत आहोत। कारण स्वागताची परंपरा आहे की स्वागत नाही स्वागत नसे की स्वागत नसे हा तर हाही एक जीवाला आणि मान्यवरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे प्राचीन गुरु प्राचीन चषक आणि सन्मान्य उपसरपंच सुनील दादा पाटील चषकाचा हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा हा महोत्सव आणि क्रिकेटचा खऱ्या अर्थाने हा संग्राम, पुन्हा एकदा आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। हो टू मनोहर, थँक्यू सो मच। शानेवाली 12 गेंद और जीत गेले 30 रन, हनुमान शेलके और विशाल शेलके मैदान के अंदर, ये बड़ा स्ट्रोक खेलना जरूर चाहते थे, खिलाड़ी वहां पर तैनात है प्रवीण सिनारे ने अधिक भागत भी वहां पर मौजूद जरूर थे, जब तक गेंद को उठाया गेंद को फील्ड किया तब तक 2 रनों का इजाफा हो, तब 11 गेंद और जीत निकले 36 की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला यहां पर, कमाल की बल्लेबाज हुई थी पहले सत्र में धुंधरे क्रिकेट टीम के, यदि बात करेंगे तो 13 गेंदों में 26 जोड़े थे प्रवीण सिनारे ने, और प्रवीण सिरने को हमने जब भी देखा है 2018-19 में पूरी तरीके से फ्लॉप सीजन रहा, लेकिन जब भी धुंधरे क्रिकेट टीम अहम मुकाबले खेलती है लेकिन सेमीफाइनल और फाइनल तब उनका बल्ला जोर से गरजता है। और यहां पर बल्लेबाज के पारी का एक और अंत होता हुआ अमर पाटिल एक बार फिर से घातक साबित होते हुए, आने वाली गेंदे बची होगी 10 और जीतने के लिए 36 रनों की जरूरत। थैंक्स, इसके अर्थात हमसे उत्कृष्ट क्रिकेट समालोचक मनोहर पाटिल। तर व्यासपीठावर मित्रांनो आपण पाहतो सन्माननीय क्रिकेटला आपला धर्म म्हणणारे रायगड गौरव पुरस्कार, समाज गौरव पुरस्कार सन्मानित बलिराम चेड भालेकर साहेब वाजे यांचं आगमन झालेलं आहे, आणि व्यासपीठावर मनोहर पाटील आपण जी मंडळी पाहतो व्यासपीठावर, कारण माणसाची श्रीमंती ही त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याच्यावर अवलंबून नसते, तर त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती माणसं जोडली याच्यावर खऱ्या अर्थाने अवलंबून असते। आणि माणुसकीची श्रीमंती खऱ्या अर्थाने या प्राचीन चषक आणि उपसरपंच चषकाच्या माध्यमातून आपण व्यासपीठावर इथे पाहतो। सन्मान्य राम मस्कर साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य नेरे राम ठाकूर साहेब आणि त्याचबरोबर कोंडराम मांडवकर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। ओ टू मनोहर पाटील, 10 गेंदवर जीतने के लिए 36 रन, संगम के बल्ले से निकलता हुआ, दैट इज अ ह्यूज वन, बिग वन फ्रॉम द बिग मैन। गेंदबाज यहां पर तैयार, संगम भोईर मैदान के अंदर पहली गेंद के ऊपर छक्का लगाया, और श्रीलंका के पूर्व कप्तान अर्जुना रणतुंगा की याद आती है जब संगम मैदान के अंदर उतरते हो, आने वाली गेंद 9 गेंद तीसरा और पाकिस्तान के इंजमामुल हक, गेंदबाज तैयार राइट आर्म ओवर द विकेट, 9 गेंद तीसरा, सीधे बल्ले से इस गेंद को खेला प्रवीण सिन्हा, आएंगे गेंद के पीछे सिर्फ रन मिलेगा 1, आने वाली गेंदे बची होगी 8 और जीतने के लिए 29,
उनतीस रनों की जरूरत है कि यहां से मुकाबला बनाएंगे। संगम भर वो क्षमता रखते हैं और उनका साथ निभा रहे तीसरे नंबर का खिलाड़ी विशाल शेल के। हम बात कर रहे थे बारके की, बारके को कभी भी हमने बल्लेबाजी की शुरुआत करते हुए नहीं देखा, लेकिन इस प्रतियोगिता में जब सुपर एट तक का सफर तय करी थी पहले दिन दूसरे दिन पाली क्रिकेट टीम ने, तब बारके को पहली वार्निंग होगी धुंधरे क्रिकेट टीम के लिए। क्षेत्ररक्षण करणारा संघ तिरंगा धुंधरे क्रिकेट संघ आपण जास्त वेळ घेऊ नका, वेळेची पाबंदी प्रत्येकाला आहे, वेळेचा अभाव इथे खऱ्या अर्थाने ओट मनोर। गेंदबाज तयार आणि बोली आठ गेंदे 29 रन, फुल टॉस गेंद जरूर थी लेकिन कन्वर्ट नहीं कर पाए, खुद के फलोत्र में रोका, कॉटन बोल्ड अमर पाटिल ऑन फायर, आने वाली गेंदे सात और जीतने के लिए 29 29 की आवश्यकता। ओवर टू मागुरु सांगा पटापट ह्या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं? अंतुंगा यांचा जर आता खऱ्या अर्थाने विचार केला, पण ज्यावेळेला श्रीलंकन क्रिकेट संघाने 1996 ला विश्वकप जिंकला प्रथमच, त्यावेळेस अर्जुना रणतुंगाचा उल्लेख खऱ्या अर्थाने श्रीलंकेचे संघनायक म्हणून नव्हे, त्यावेळेस घोषणा केली गेली श्रीलंकेमध्ये की श्रीलंकेचा भावी पंतप्रधान, परंतु तसं होता आलं नाहीये। पण एक शांत आणि संयमी स्वभावाचा क्रिकेटर म्हणून त्यांनी फार मोठी लोकप्रियता प्राप्त केली। स्वागत आहे मनोहर, अतिशय चांगल्या प्रकारे आपण आठवण करून दिली, थैंक यू सो मच। तो सात गेंदे और जीतने के लिए 29 29 रनों की जरूरत है। गेंदबाज तैयार अमर पाटिल, सात गेंदे 29 रन। ये गेंद हमने देखी, अंपायर का इशारा आएगा कि ये गेंद खराब है, इस गेंद के ऊपर हर हाल में बड़ा स्ट्रोक चाहिए, यहां पर यदि रन बनेंगे तो मुकाबले में मजा आएगा, यहां पर बड़ा स्ट्रोक मुकाबले में जान डालेगा, मुकाबला जिंदा रखेगा। क्या पाली क्रिकेट टीम ऐसा कर सकती है? क्या धुंधरे क्रिकेट टीम ऐसा होने देगी? सुपर फोर में कौन सी टीम पहुंचेगी? या होगी बाप्य पाली या होगी तिरंगा धुंधरे? क्या होगा इस मुकाबले का इतिहास? क्या इतिहास यहां पर लिखा जाएगा? यहां पर क्या अच्छी तरीके से क्रिकेट खेला जाएगा? सात गेंदे 28 रन, सामने से चकाया बल्लेबाज को, ये गलती कर रहे बार बार। ग्रामीण टेनिस खिलाड़ियों को हमने हमेशा देखा है जब छक्के चौके लगाते हैं बार बार गेंदे बीट भी होते हैं, सिंगल डबल चुरने की क्षमता आपके अंदर होनी चाहिए तभी आप एक अच्छे बल्लेबाज खेल सकते हैं और आप अच्छे बल्लेबाज बन सकते हैं। लेकिन छह गेंदे जीतने के लिए 28 की आवश्यकता। थँक्स डीजे मास्टर, अतिशय चांगल्या प्रकारे आपण इथे आठवण करून दिली खऱ्या अर्थाने। प्रीतम दादा मात्रे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते, त्यांच्या माध्यमातून खरं त्यांच्या शुभ हस्ते प्राचीन आणि उपसरपंत चषकाचं भव्य स्वरूपामध्ये उद्घाटन केलं गेलं। आणि डे क्रिकेट स्पर्धेचा जर विचार केला मित्रांनो, संतोषदादा पाटील साहेब आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक, हरिग्राम गावची ओळख, आणि त्यांच्या माध्यमातून जी कांचन पालकर डे स्पर्धा झाली होती, अविस्मरणीय स्पर्धा, प्रत्येक खेळाडू प्रत्येक प्रेक्षक आणि प्रत्येक समालोचकाच्या हृदयामध्ये खऱ्या अर्थाने संतोषदादा तुम्ही खऱ्या अर्थाने स्थान निर्माण केलं, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करू। वलूया मनोहर पाटील यांच्याकडे। पहली गेंद के ऊपर दैट इज अ मैसिव हिट, बिग वन फ्रॉम द बिग मैन, बिग शो संगम भोईर। झालाच नाही शेका पक्षाचा शूर शिपाई, कोणी टक्कर घेईल का? कोणी टक्कर घेईल का? कोणी बाळ शेटवानी इथे पनवेल तालुका राष्ट्रपती काँग्रेस पार्टीचे युवा अध्यक्ष तथा नेरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहे, आमचे आयोजक दर्शन ठाकूर साहेबांचं आगमन झालेलं आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, लाल ब्रिगेड संघटनेचे खऱ्या अर्थाने पनवेल तालुका अध्यक्ष आहे, प्रसाद स्वर्गीय साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांच्या समवेत कैलाश ठाकूर, प्रमोद ठाकूर आपले आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या व्यासपीठावर। स्वागत आहे आपलं ओटू मनोर। पाच गेंदे 22 रन, डायरेक्ट हिट की कोशिश जरूर की थी, वहां पर दूसरे रन के लिए यहां पर पहुंच चुके हैं, दो रन का हुआ इजाफा, आने वाली गेंदे बची होगी चार और जीतने के लिए
बीस की आवश्यकता। संगम भूर थे यदि गेंद छोड़ते तो शायद वाइड भी मिल सकती थी, लेकिन यहां पर बल्ले का बाहरी किनारा लगा था, थोड़ी दूर जा चुकी थी गेंद ज्ञानेश्वर उसट करके, लेकिन फिर भी इस गेंद को रोका, डायरेक्ट हिट का प्रयास भी किया लेकिन डायरेक्ट हिट लगा नहीं सके। उस तरीके का अभ्यास भी आपको करना बेहद जरूरी होता है। इंडियन क्रिकेट टीम की बात करेंगे, रॉकेट थ्रो फेंकने के लिए यकीनन रविंद्र जडेजा को जाना जाते हैं, उसके बाद सुरेश रायना हो, हार्दिक पांड्या, पहले जमाने के यदि हम खिलाड़ी देखेंगे तो माइकल क्लार्क और एंड्रू साइमंड्स को हमने देखा था। बड़ा स्ट्रोक खेलना जरूर चाहते थे, रन मिलेगा, ओवर थ्रो क्या जरूरत थी यहां पर, ऐसे छोटे छोटे क्षण हमने जब भी ग्रामीण टेनिस क्रिकेट में देखे तब किस्मत का जोर और किस्मत का साथ हमने बल्लेबाजी करने वाली टीम के साथ देखा है। अब गेंदें बचेगी तीन और जीतने के लिए 18 की आवश्यकता, और इस मैदान के ऊपर तीन गेंद में 18 रन बनते हुए हमने डे टूर्नामेंट में देखे, जब कोपरली बनम तुरमाले मुकाबला चल रहा था तीन में चाहिए थे 18 और पप्पू पाडवी ने आकर तीन छक्के लगाए थे हवा के विरुद्ध और मुकाबला अपने नाम किया था। यदि इस गेंद के ऊपर छक्का आएगा तो मुकाबले में मजा रहेगा बरकरार। तीन गेंदे 18 की आवश्यकता, वैभव पाटिल बनाम संगम भोयर ये कॉन्टेस्ट। जोरदार अपील हुई थी, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं, दो गेंदे 18 रनों की जरूरत, लगभग मुकाबला तुंद्रे क्रिकेट टीम ने अपने नाम किया। पिछली बार जब इस मैदान के ऊपर उतरी थी तब चैंपियन बनी थी तुंद्रे क्रिकेट टीम, पिछली दो मर्तबा चैंपियन बनी थी, तीसरी मर्तबा है और सुपर फोर के लिए अपनी जीत लगभग पक्की करी है। इस बीच छक्का जरूर आया था, इट्स अ लॉन्ग वे, बिग एट बिग मैन संगम भोईर। महापति हा काशीनाथ पाटील, गजानन माळीने राजेंद्र पाटील, सभापती हा काशीनाथ पाटील, गजानन माळीने राजेंद्र पाटील। थैंक यू सो मच। गेम प्लान की कमी यहाँ पर नजर आई, बारकेशल के पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे थे, हनुमान शेल के पांचवें नंबर के ऊपर आए, संगम को ऊपर आना था, बारके को आना था नीचे, हनुमान को आना था पल्लेबाजी की शुरुआत करने के लिए। काफी सारी रणनीति में हमने कमियां देखी और नतीजा हमारे सामने, एक गेंद और 12 की जरूरत है। ओवर टू महागुरु। आखिरी एक गेंद और जीतने के लिए 12 रनों की जरूरत, वैभव पाटिल राउंड द विकेट। गेम इज ओवर, भोपाली क्रिकेट टीम और मुकाबला जीता तिरंगा धुंद्रे, कांग्रेचुलेशन। तिरंगा धुंद्रे क्रिकेट संघाच अभिनंदन, मान्यवरान सन्मानित केले जाईल। नेरे ग्राम पंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय सुनील दादा पाटील साहेब आणि त्याचबरोबर नाना मस्कर यांच्या शुभाशय मान्यवरान सन्मानित केले जाईल। तर सन्मान्य नाना शेठ मस्कर यांना आमची विनंती असेल की आपल्या शुभाशय शेतकरी कामगार पक्षाचे या पनवेल आणि उरण मधले एक दमदार नेतृत्व, एक अपाट कर्तृत्व, झुंजार नेतृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आदरणीय राजेंद्र पाटील साहेबांचा सत्कार इथे केला जात आहे। नाना शेठ मस्कर विद्यमान संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून राजेंद्र पाटील साहेबांचं टाळ्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत करायचे आहे। त्याच्यानंतर ही क्रिकेट स्पर्धा आम्ही आजमावतो उपसरपंच चषकाने, ते उपसरपंच विद्यमान नेरे ग्रामपंचायत सुनील दादा पाटील यांना आमची विनंती असेल की आपण कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आणि माजी सभापती आदरणीय मोहन शेटकरू साहेब चिंधन यांचं मायेचे उद्दार शाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन यथोचित त्यांचा आपण इथे गौरव करावा। त्याच्यानंतर सन्माननीय आमच्या आयोजक चलितदादा पाटील यांना आमची विनंती असेल की आपले शुभाशय प्रकल्पग्रस्त समितीचे या नेते आणि ज्यांच्या सौभाग्यवती पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आहेत प्रज्योतिताई म्हात्रे, ते सन्मान्य प्रकाश म्हात्रे साहेबांना आपण सन्मानित करावं। शेतकरी कामगार पक्षाची मातबर नेते मंडळी आपण व्यासपीठावर मित्रांनो पाहतो। त्याच्यानंतर मी पनवेल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा अध्यक्ष विद्यमान सदस्य दर्शन ठाकूर साहेबांना आमची विनंती असेल की आदई ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक रमाकांत शेट गरुडे साहेबांचं शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करावा।
सन्माननीय रमाकांत गरुडे साहेब विद्यमान सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुद्धा आहेत, आदय ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच। त्याच्यानंतर आदरणीय अनंत पाटील साहेबांना आमची विनंती असेल की संचालक चषकाचे यशस्वी आयोजक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक रायगड भूषण पुरस्कार सन्मानित आदरणीय संतदादा पाटील साहेब हरिग्राम यांचं मायेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपल्या शुभास्ते त्यांचं सन्मान करावं। त्याच्यानंतर मी सन्मान्य राम ठाकूर साहेबांना आमंत्रित करतो की आपल्या शुभास्ते हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्मान्य नरेश पाटील यांचं आपण इथे स्वागत करावं। सन्माननीय नरेश पाटील माजी सरपंच हरिग्राम यांना इथे सन्मानित केलं जात आहे राम ठाकूर साहेबांच्या शुभास्ते। याच्यानंतर आमची विनंती असेल सन्मान्य रायगड भूषण पुरस्कार सन्मानित रमेश फडके साहेब आपल्या शुभास्ते। शेतकरी कामगार पक्षाचे खऱ्या अर्थाने एक युवा नेते आणि उत्तर भारतीय मंचच्या माध्यमातून बरेचसे कार्यक्रम आम्ही नवीन पॅनेलमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहतो, ते बबन विश्वकर्मा साहेब यांचं आपण स्वागत करावं। रायगड भूषण पुरस्कार सन्मानित संगीत रत्न रमेश दादा फडके साहेबांच्या शुभास्ते। शेतकरी कामगार पक्ष युवा नेते बबन विश्वकर्मा साहेबांनी ते सन्मानित केले जात आहे। त्याच्यानंतर नेरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय बबन शेट कदम साहेबांना आमची विनंती असेल की आपण कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आणि ज्यांना गोवा सरकारने खऱ्या